बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा कधीही फारसा न फिरकणारा पिसाळाचा नेव्या बाबूच्या गोट्याकडं गावापासून चांगला अर्धा मैल लांब असल्या त्या गोट्याकडं आला त्यावेळी भुकेनं हडबडलेलं कुत्रं उगीच भुंकलं आणि गोंडा घोळीत त्याच्यापाशी गेलं पलीकडच्या बाजूला हातभर भकाळी खोल गेलेल्या दोन बैलांचं डोळंही त्याच्याकडे बघून हल्लं समोर असलेली विहीर स्तब्ध होती त्यावर असलेलं माचाळ सुन्न होऊन नेव्याकडं जणू बघू लागलं नेव्यानं दूरपर्यंत पसरलेल्या आणि दुष्काळनं पुळून निघाल्या त्या जमिनीवर नजर ताणली आणि परत गोट्यात असल्या त्या उघड्या दारावर स्थिर केली इतक्यात बाबू बाहेर आला नेव्याला पाहून तो म्हणाला काय नेवरती कशी काय स्वारी इकडं आलू आपला सहज आपल्या काण्या डोळ्यानं बाबूकडं बघत नेव्या उभा राहिला बर दे तंबाखू तरी दे बाबू म्हणाला मनाची झिटाई करून नेव्यानं पिशवीतून तंबाखूचा तोटा आणि चुन्याची डब्बी काढली आपण एक विडा खाल्ला आणि बाबूला पण थोडी तंबाखू दिली तंबाखू खाऊन झाल्यावर जमिनीवर एक वार बाबू थुंकला आणि वर आबाळाकडे बघत म्हणाला बायली एक सुद्धा ढग दिसत नाही बघ आबाळ अक्षी धुतल्या ताटावाणी दिसतंय बेन आईला येडाफिडा आहे काय बाबू तू अरे अख्ख्या महाराष्ट्रात पावसाचा टिपूक नाही समदीकडं दुष्काळ पडलाय अरे आपला जिल्हा दुष्काळी म्हणून जाहीर सुद्धा झालाय इतक्या पावं तर दुष्काळाचं वारं वाहत गेलं या आणि हे चक्रम ढगाचं नाव काढतंय बाबूच्या अज्ञानावर आपल्यापुढे आलेल्या भेसूर दातातून नेव्या हसला आत्ता बाबूच्या डोक्यात उजेड पडला परवा सगळ्या गावात बातमी पसरली होती की आपल्या गावापासून तालुक्याच्या ठिकाणापर्यंत दुष्काळी सडकेचं काम निघणार आहे बाबूला आपली सुकलेल्या रोपासारखी झालेली मनस्थिती आठवली मृग नक्षत्र आलं आणि ठणाठणा बोंबलत निघून गेलं वांजूट ढग आबाळात उगीचंच फिरू लागलं आणि माणसांच्या आशांना चकलांडी देऊ लागलं पावसाच्या भरोशावर शेती फुलवणारा शेतकरी आबाळाकडं डोळे लावून बसला मिरूग गेला आरदाडा पडत्याल आंधळी पडल उंदऱ्या मांजऱ्या पडत्याल्या एवढं झालं नाही तर पडल हाती आशेच्या बळावर दैवादिन शेतकरी एक एक दिवस रेटू लागला परंतु कोणत्याच नक्षत्रानं त्याच्यावर कृपा केली नाही स्टीलच्या भांड्यासारखं आभाळ चकचकी झालं आणि पृथ्वीवर धूळ उडू लागली वृक्षावरील पानं गळू लागली नदी ओढे नाले आटले नेहमी पाण्याचा दांड ओला ठेवणाऱ्या विहिरी आटून बसल्या माणसं अन्ना पाण्याला महाग झाली अन्नासाठी दाही दिशा हिंडू लागली प्रत्येक जिल्हा दुष्काळी म्हणून जाहीर होऊ लागला सृष्टीवरच ते रम्य संगीत लुप्त झालं सृष्टीला एखाद्या विधवेची काळ आली जगाबरोबर बाबूची ही परिस्थिती अशीच झाली होती वडिलांच्या वडिलानं बांधलेलं माळवत सतत लागून राहिलेल्या एका पावसाळ्यात एकाकी पडलं होतं बाबू रानात येऊन राहिला त्यानंतर त्याची पडझड होत राहिली त्याची डागडुजी करायला बाबूला कधी सवळच मिळाली नाही शेवटी ते जमीन दोस्त झालं दोन बैलांच्या धोंडग्या मोठेवर जे काही बागायत करता येईल तेवढं करून बाबू आपली गुजराण करीत होता आता परिस्थिती बदलली होती घरातलं अन्नधान्य संपलं विहिरीचं पाणी आटलं बैलांनी नुसता सांगाड्याचा आकार धारण केला मुक्या जित्राबाचं हाल त्याला बघवं ना सुंदर बायको आणि मुलंही तटातटा ता उपाशी मरू लागली माणसाच्या आणि त्याहीपेक्षा होणाऱ्या हालापेष्टांच्या पेष्टांच्या जाळात तो तडपडू लागला आज आठवडा झाला बैलांना कडब्याचं ताट नव्हतं त्यामुळे तो घोर चिंतत होता अवघड जागेच्या दुखण्यासारखी परिस्थिती झाली होती कुणाला पैसे मागावं याचा तो विचार करीत होता नेव्याला पाहिल्यावर त्याची आशा पालवली तो जरा अवघडलाच पण म्हणाला नेवरती एक काम करशील काय अरे पण कसलं काम अगोदर होय तरी मन की सांगितल्या बिगार होय कसा म्हणणार सांगावं की नाही अशी बाबूला पाचर पडली ताकाला जायचं मग मोगाच कशाला दडवायचा तो बेधडक म्हणाला पन्नास रुपये पाहिजे होतं पन्नास होय इतकं कशाला अरे बाबा जित्राबाला आठ दिवस झालं कडब्याचं ताट नाही खायला आणि कडब्याचा भाव बघायला जाशील तर आग लागली या पाच रुपयाचा योग्यच पासून द्या हे जरी खरं असलं तरी मुख्या जित्राबाचा हाल बघवत नाहीत बघ माणूस कस बी जगतंय ते खरं आहे पण माझ्याजवळ तरी कुठला आला इतका पैसा समध्या गावाला इकत घ्यायची ऐपत आहे तुझी नाही म्हणून अगस जनावरांच्या मायेनं बाबू काकुल तिला आला फारच विनवण्या करू लागला याला कशाच्या आधारावर द्यावेत पैसे या दुष्काळाच्या तडाक्यात भल्याभल्यांचा काटा निघाला होता आणि मग एक बारकूस डबार आणि चार पाच एकर जमीनचा तुकडा असल्या बाबूची काय मिजास परंतु याचा विचार न करता बाबूची चिकाटीनं पैसा मागत होता नेव्या याला कशाच्या आधारावर पैसे द्यावेत याचा विचार करीत असतानाच ढगाच्या आडून चंद्रमा बाहेर यावा तसे बाबूची देखणी बायको आपले ओले केस झटकीत बाहेर आली दवात न्हालेल्या फुलासारखी ती दिसत होती तिनं बाबूला विचारलं लोंड्याच्या मळ्यात नाही घागर तरी आणू कावं आण जा की बाबू म्हणाला ती आत गेली घागर घेऊन बाहेर आली तिनं कमरेवर घागर ठेवली आणि निघाली आपल्या कमरेला मोहक हेलकावे देत ती चालू लागली त्या वैरान मुलखात सुद्धा नेव्याला ती कडेवर माट घेऊन यमुनीला निघाल्या गवळणी सारखी वाटली तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर नेव्याची हेकनी नजर बराच वेळच पडली अरे पण पैसे माघारी कसं देणार तू आता माणूस नया पैशाला महाग झालय ह्या चार दिवसात सडकेचं काम सुरू व्हायचंय पगार झाला की देऊन टाकीन तुझं पैसं बाबू म्हणाला मग फारसे आडेवेडे न घेता बाबूला नेव्यानं पैसे दिले वाढीची वस्ती अन धिंगा मस्ती असं म्हणतात ते काही खोटं नाही या छोट्या गावात वाईट खोडी वाईट सवयी वाईट नाद मारामारी शिंदळकी या गोष्टी काँग्रेस गवतासारख्या वाढतात आणि त्या टिकाव धरून राहतात नेव्याचं गावही त्याला अपवाद नव्हतं जुगार आणि बाटली याची इथल्या गावकऱ्यांना अखंडची सोबत माणूस एक वेळ भाकर खायची विसरेल पण जुगार खेळणं विसरणार नाही अशी परिस्थिती दिवसभर कमीत कमी दोन चार ठिकाणी तरी डाव चाले रात्री कंदील लावून मारुतीच्या देवळातच मारुती राहायला आपला पराक्रम दाखवीत हे लोक असत नेव्या तिथं सावकारी करी एवढंच नव्हे तर त्यांनी जुगारात सदैव मग्न राहावं म्हणून त्यानं हातबट्टीचीही सोय केली होती तिथं त्याची सावकारीही साधी नव्हती तो दर आठवड्याला दहाला अकरा वाघी मदिरे होऊन जुगार खेळणाऱ्याने त्याची परवाना असायची ते पैसे घेत आणि खेळत असत पैसे परत न दिल्यास त्यांच्या घरात शिरून भांडी कुंडी आणायलाही नेव्या कधी कमी करत नसे अशा रीतीने चंद्र जसा कलेकलेने वाढतो तशी नेव्याची सावकारी वाढत होती सुरवातीला भिकार असलेला नेव्या बळावत चालला होता अडल्या नडल्या लोकांना पैसा देऊन याच मार्गानं वसूल करी त्यामुळे तो आता चांगलाच बळावला होता असले छप्पन दुष्काळ पडले तरी तो डरणारा नव्हता भरपूर पैसा म्हटला की माणसाला इश्कबाजी सुचतेच आज वर नेव्याच्या हेकण्या नजरेला पैशाला सलाम करणाऱ्या सुंदर नजरा टकरून गेल्या होत्या त्याच्या नकट्या नाकाला अनेक चापेकळी सम नाकं स्पर्शून गेली होती वरून गोऱ्या आणि सुंदर असणाऱ्या परंतु आतून वासनेनं खदखदलेल्या गोऱ्या कातडी नेव्याच्या काळ्या कातडीला करकचून भिडल्या होत्या अनेक नाजूक ओठांनी त्याच्या जाड्याभरड्या ओठातील अमृत प्राशन केलं होतं परंतु बाबूची देखणी बायको पाहिल्यापासून आपण जन्मात इश्कबाजी केलीच नाही असं त्याला वाटत होतं दरम्यान दुष्काळानं आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं त्याचा निपात करण्यासाठी शासन सज्ज झालं होतं ठिकठिकाणी थीक सडकेची तळ्याची विहिरीची कामं सुरू झाली होती कामाच्या ठिकाणी माणसांचा महापूर दिसू लागला गावं दिवसभर ओसाड दिसू लागली संध्याकाळी कशीबशी हसू लागली दुष्काळानं गरीब आणि श्रीमंत हा भेद नष्ट केला वाड्याच्या बाहेर नखी पहावया सापडणार नाही अशा गुलचड्या आणि देखील कामाला आल्या होत्या परंतु बाबूनं आपल्या बायकोला कामाला आणलं नव्हतं कामं द्रुत गतीनं सुरू झाली माणसांची संख्या वाढली दिवसांची संख्या वाढली बघता बघता तीन आठवडे झाले तरी पगाराचा पत्त्या नव्हता बाबूनं आणखी दोन तीनदा नेव्याकडून पैसे घेतलं होतं आणि नेव्यानंही ते बिनतक्रारी दिलं होतं पगार घेऊन येणारा दिवस अजून उगवला नव्हता मग वर्दी आली की आणखी पाच सहा दिवसांनी पगार होणार जनावरांच्या वैरणीमुळं आणि घरच्या मिठापिठात बाबूजवळचं पैसं संपलं होतं अजून जवळजवळ एक आठवडा कसा का काढायचा सा, त्यानं इतर ठिकाणी पैशासाठी हात पुढं केला परंतु असल्या दिवसात कोण देणार पैसं कामाला जाता जाता तो बायकोला सांगून गेला होता दुपारी नेवरती कुठंतरी गावाला जायचं आहे इकडूनच त्याची वाट आहे आल्याबरोबर त्याच्याकडनं पैसे घे उद्या आपल्याला काहीच खायला नाही दुपार झाली होती ऊन आग पाकडत होतं ते छोटंसं गाव शांत होतं गावात माणूस कानूस दिसत नव्हतं सर्व माणसं दुष्काळी कामावर रखडत होती कुठंतरी एखादा म्हातारा घोरत पडला होता कुठंतरी एखादी म्हातारी तपकिरीची चिमूट नाकात कुमून शिकत होती एकाच दुसरं कुत्रं लाकत लाकत उन्हातून सावलीकडे पळत होतं वरच्या आळीकडून खालच्या आळीकडे धुळा उडीत पळणारा तो लहरी वारासुद्धा सुद्धा कुठंतरी दडी मारून बसला होता गावाच्या मारुतीच्या देवळात भरल्या शाळेत मात्र लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येत होता मध्येच मास्तरचा कुणाच्या तरी पाठीत धप्पाटा बसत होता आणि खडा मारता चिवचिवाट करणाऱ्या पाकराने उडून जाऊन त्या झाडावर शांतता प्रस्थापित व्हावी तशी गपगार होत होती समोरच असल्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही भकास चेहऱ्यानं त्या सुन्न वातावरणाकडे बघत होती जांभळीच्या झाडावर एक कावळा उगीच कावकाव करीत होता बाकी सगळीकडं अगदी शांत होतं अशा या सुन्न आणि भकास वातावरणात नेव्या खालच्या आळीकडून वरच्या आळीकडे असा दोनदा फिरला मध्ये शाळेकडे जाऊन त्या लहान मुलांची गोड किलबिल ऐकून घेतली जबर व्याजानं आणि अन्यायानं मिळवलेल्या पैशाच्या नोटा खिशात कोंबल्या गावातील भक्कास आणि निर्मनुष्य वातावरण तुडवीत तो गावाबाहेर आला बाबूच्या मळ्याकडं त्या उघड्या बोडक्या उन्हात हुरपळत असलेल्या शिवाराकडं त्यानं आपली हेकनी नजर झुगारली काय झालं कुणास ठाऊक एका अनावर उडीनं झपाझप पावलं टाकीत तो मळ्याच्या दिशेनं चालू लागला तो गोट्यासमोर आला त्यावेळी ते हाडकुळं कुत्र भुंकण्याऐवजी त्याचे पाय गोंडाघोळीत चाटू लागलं तेव्हा आपला पाय वर उचलून हडकीच या आयला म्हणत बेदळक तो बाबूच्या गोठ्यात शिरला त्यावेळी बाबूची बायको मुलाचा फाटका शर्ट शिवत बसली होती खाली मान घालून ती टाक्यावर टाका घालीत होती अचानक आलेल्या नेव्यामुळं ती चाच पडली पदर डोक्यावर घेऊन फाटक्या वस्त्रात असलेली आपली सुंदर कायातीनं चापून चोपून लुगडं नीट करून झाकून टाकली आणि स्वतःला सावरत ती म्हणाली अव या वक्ताला इकडं कुठं चालू होतो गावाला नेव्या आ आय कंचा बोपलं म्हणजे एकूरच्या जवळचं हा पर पोरं कुठं दिसत नाही ती एक गेले साळत आणि बारक त्याच्या आजूकडं अस जाशीला की बसावायच ती भाबडेपणानं म्हणाली चा चा बसून कसं चालेल लांब जायचं आहे जायलाच हवं काय करावं चहा तरी केला असता पण साकार बी नाही आणि गुळ बी नाही घरात ह्याला काय करायचं आहे असल्या उन्हाच्या रकाद असं म्हणून तो जायला वळला तोच तिला सकाळी नवऱ्यानं सांगितलेलं आठवलं आणि ती उठून उभी राहिली म्हणाली थांबा भाऊजी हो वाईज काम होतं आणि ती लाजली लाजाळूच्या झाडाचा मुटका व्हावा तसा तिच्या देहाचा मुटका झाला क्षणात नेव्याची नजर धुंद झाली तिला पायाच्या नखापासून डोक्यांच्या केसापर्यंत तुत्राने हाळू लागला तरीही कृत्रिम आवाजात तो म्हणाला आत्ता कसलं काम काढलं अनेक तुम्हाला माहितच असेल की न सांगता माहित असायला मी काही ज्योतिषी आहे वई नाही म्हणू नका बरं का अग पण कळू दे की अगोदर त्यांनी तुमच्याकडनं पैसे घ्यायला सांगितलं होतं येडी का शानी माझ्याजवळ कुठला पैसा पैसे काय झाडाला तोडायचं आहेत वई नका नगा असं म्हणू नका अवं घरात पिठाची चिमूट नाही जित्राबाला बी वैरण नाही तुझं समज खरं पण माझ्याजवळ पैसा नाही ह्याला कंची तोड करतीस बोल काय बी म्हणा पण एवढी बार द्याच अग काय द्या पहिल्याच आज पैशाचा अजून पत्त्या नाही आणि अजून द्याच म्हण पहिलं आम्ही दिला असतं पर काय करावं त्यात पगाराचा बी पत्त्या नाही आता त्याला म्या काय करू असा अंत बघितल्या वाणी करू नका ती वैतागली होती दुःखी होती परंतु ती सुंदर होती सुंदर स्त्रिया दुःखातही अधिकच सुंदर दिसतात गावापासून दूर असलेला गोठा निवांत एकांत फक्त दोघच आणि त्या सुंदरीची असहायता यामुळं नेव्याच्या वासना चाळवल्या त्याचं चा मन बंड करून उठलं रक्त गरम झाल्याचा त्याला भास झाला कुठला तरी निर्णय त्याच्या मनात पक्का झाला निश्चयी स्वरात तो म्हणाला सोजे पैसेही देतो पण या काठीवर अट आणि फिट कशाला घालता पगार झाला की आम्ही देऊन टाकू त्याच्याकडे बघत ती म्हणाली तुमच्यावर माझा विश्वास नाही ही अट मान्य करीत असेल तरच मी तुला पैसे देतो नेव्या म्हणाला अहो पण कसली आठ ती तरी सांगा की प्रथम नेव्यानं हाताला लागतील तेवढ्या नोटाकिशातनं बाहेर काढल्या ती गडबडनं उठून उभी राहिली त्यानं त्या नोटा तिच्या पुढं टाकल्या आणि बेला शक्तीच्या लुगड्याच्या निरीला हात लावून तो म्हणाला हीच ती आठ क्षणभर इंगळी डसल्याचा तिला भास झाला तावा तावानं ती म्हणाली तुम्हाला काय लाज आब्रू चालता वा ना तुझ्यासारख्या सोज्या म्या लई बघितल्यात तुझ्या म्हणण्याप्रमाणे हितनं जातू जातो पण एक लक्षात ठेव हो सोजे तुझ्याकडं किती बेरजावा झाला आहे ते तुला माहीत नाही हे सगळं पैसं याजा नाहीत या याजाचा दर सगळ्या गावाला माहिती आहे पगार येईल इस पंचवीस तिकट्या माझ्या आटीला नाही जुमानलं तर म्या बी चांगला हिसका दावीन नुसत्या याजावर येणारा प्रत्येक पगार हिसकावून घेईन आणि अन्नाला माग करून सोडीन ह जनावर कवडी मोलानं खटकाच्या दावणीला बांधावी लागते म्हणाला झटपट गोळीनं अंगातला ताप उतरावा तसा सोज्याच्या रागाचा पारा खाली उतरला एकंदर परिस्थितीची तिला जाणीव झाली प्रत्येक पगार याने हिसकावून घेतला तर काय खायचं जनावरांना कसं जपायचं हा हा महाभयंकर माणूस आहे याला दयामाया नाही ह्याच्या मनासारखं नाही झालं तर तो प्रत्येक पगार हिसकावून घेणारच गावात तर मिठाचा खडा कोणी देत नाही समजा समजा आपण ह्याची अट मान्य केली तर आपले आब्रूच काय तिची इकडं आड आणि तिकडं विहीर अशी परिस्थिती झाली आणि नकळच पातिव्रत्याचं पांघरून जळू लागलं खरंच या निवांत एकांतात दोघांशिवाय दुसरं कोण आहे शिवारात तर चीठ सुद्धा नाही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि तेसुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील ही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो टू वन पुन्हा एकदा धन्यवाद